म्हणतात ना, मराठी भाषा वळावी तशी वळते, असाच प्रत्यय आता सोशल मीडियावर येऊ लागलाय. कारण की सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होतीये आणि ही पोस्ट आहे पिंपरी चिंचवड मधील. नक्की असं काय आहे या पोस्ट मध्ये पाहूयात. नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड यांचे कार्यालय, घालकाड नोंदवही असं लिहिलेली ही एक जुनी फाईल आहे आणि त्या फाईलचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तसेच हा फोटो नुसता व्हायरल होत नसून अनेक जण हा फोटो शेअर करत त्यावर मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रजी भाषेत असे अनेक शब्द आहेत ज्यांचा मराठी अर्थ खूपच वेगळा होतो. तसेच तुम्ही जर काही इंग्रजी शब्दांचे अर्थ इंटरनेटवर ट्रान्सलेट केले तर बऱ्याचदा त्या शब्दाचा अर्थ एक असतो आणि इंटरनेट वेगळाच अर्थ दाखवतो. हा असाच प्रकार या फाईल्सच्या वेळी घडला असावा असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. घालकाड नोंदवही म्हणजे नक्की कोणती नोंदवही? मुळात घालकाड नोंदवही याचा सामान्यतः अर्थ आवक जावक नोंदवही असा होतो. इंग्रजी भाषेत म्हणायला गेलं तर त्याचा अर्थ इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर्ड असा होतो. या नोंदवहीमध्ये केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांविषयीची माहिती असते. आवक म्हणजे येणाऱ्या पत्रव्यवहारांविषयी असणाऱ्या नोंदी, तसेच जावक म्हणजे जाणाऱ्या पत्रांविषयी असलेल्या नोंदी असा याचा अर्थ होतो. दरम्यान अनेक वेळा विविध कामकाजा संदर्भातील नोंदी या इंग्रजी भाषेत केल्या जातात आणि ज्यावेळी ह्या नोंदी कामांसाठी वापरात येतात तेव्हा याचे बहुतांश वेळा मराठी ट्रान्सलेशन केलं जातं. त्यावेळी इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ विचित्र स्वरूपात पाहायला मिळतात. ट्रान्सलेट करत्याला सुद्धा या शब्दांचा खरा अर्थ माहीत नसतो, तो आहे तशा ट्रान्सलेशन मध्ये तो शब्द छापून टाकतो. याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याचदा मराठी वृत्तपत्र, अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या, कार्यालयांच्या पाट्या, विदेशातील शहरांची नावं यांतून पाहायला मिळतो. आता नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयातील ही घालकाड नोंदवही नक्की कोणत्या वर्षीची आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. परंतु या घालकाड नोंदवहीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे हे मात्र नक्की.